आपल्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा जंगल वाचवाया तू। आता मी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि आर्य आंदोलनामध्ये ज्या तरुणांचा सहभाग होता आणि ठाणे शहरामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये रचनात्मक आणि संघर्ष दोन्ही पातळ्यांमध्ये सक्रिय असतात, विशेषतः युवकच्या जगाशी संबंधित आपले ब्यूज फाउंडेशनचे निशान बघेर आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी अतिशय थोडक्यात आपल्याकडे वेळ फार कमी आहे, थोडक्यात मांडणी करा। धन्यवाद संधी दिल्यामुळे। मी निशान ब्यूज फाउंडेशन रिप्रेझेंट करतो, हे युवा संस्था आहे ठाण्यामध्ये आणि माझ्यासोबत रमेश आहे, हे येऊरमधले आदिवासी लीडर आहेत। ठाण्याचा एक सिनॉप्सिस दिलं द्यायचं असेल तर ठाण्यामध्ये पाणी म्हणा किंवा जमीन म्हणा जंगल म्हणा हवा सगळं काही गेलेलं आहे। म्हणजे येऊर जंगल बघितला तिकडे बरंच काही इश्यूज चालू आहे, तलाव म्हटलं तर तलावामध्ये वेगवेगळे इश्यूज चालू आहे, वायू म्हटलं तर वायूमध्ये वेगवेगळे इश्यूज चालू आहेत, तर पर्यावरण मधले जे वेगवेगळे गट आहेत त्या सगळ्यांना अटॅक करतायत वेगवेगळे फोर्सेस, त्याच्यामध्ये ठाणे महानगरपालिका झाली, महाराष्ट्र सरकार झाली, ह्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे। आणि हा एक नवीन युक्टिफिकेशन म्हणा एक हे प्रोजेक्ट घेऊन येतात मुंबईमध्ये म्हणा किंवा ठाणे पूर्ण एमएमआर रिजनमध्ये, आणि ह्यांच्यासाठी ब्युटिफिकेशन करणं म्हणजे कॉन्क्रिटायझेशन करणं, तलाव ब्युटिफाय करायला घेतलं तर चारू बाजूनी जे आहे ते कॉन्क्रीट करून टाकलं आणि त्याला ब्युटिफिकेशन म्हणतात, जंगलामध्ये आले तर जंगलामध्ये पण कॉन्क्रिटायझेशन करून त्याला ब्युटिफिकेशन करणं, म्हणजे जंगलला ब्युटी करण्यासाठी काय माहिती आणि तलावाला ब्युटिफाय करण्यासाठी काय माहित नाही, कारण ते सगळे इंटरनली आणि स्वतःमध्येच ब्युटिफुल आहेत, ते स्वतःमध्येच सौंदर्य आहे त्याच्यात। आणि येऊरमध्ये स्पेसिफिकली आता सांगतो की आणि मी ॲज अ युथ रिप्रेझेंटेटिव्ह जेव्हा मी चालू केलेलं मला वाटलेलं की अरे पर्यावरण वाचवायचं आहे आणि झाड इकडे तिकडे वाचवं, पण ह्याच्यात जसं जसं शिरत गेलो कळलं की केवढी मोठी ऍक्च्युली हे गोष्ट आहे आणि ह्याच्यामध्ये किती लोक आणि सरकार आणि कशा प्रकारे दाबले जातात, म्हणजे एक खूप मोठा एक गेम आहे ज्याचं दाबलाच जिंकायचं आहे। आणि त्याचं एक उदाहरण देतो, येऊरमध्ये येऊर जे जंगल आहे संजय गांधी नॅशनल पार्कची दुसरी साईड, तिकडे बऱ्याच हॉटेल्स आणि बऱ्याच हुक्का पार्लर बऱ्याच बंगलो पॉलिटिशियनचे हे होत आले आहेत आतापर्यंत। आमची त्याबद्दल मीटिंग झाली फॉरेस्ट मिनिस्टर सोबत जे श्री सुधीर मुनगंटीवार साहेब आहेत, आणि ते आमच्या साईडमधून सरप्राईजिंगली एक मिनिस्टर अग्री करत होते की आम्ही जे म्हणतायत आणि ते त्याच्या विरोधात होते, आणि त्यांनी काही ऑर्डर्स दिले जे लोकल फॉरेस्ट रेंजर्स आहेत त्यांना सांगितलं की 7 वाजताच्या नंतर येऊरमध्ये कोणी शिरणार नाही, बाहेरची गाडी येणार नाही, पार्टी नाही व्हायला पाहिजे, आवाज नाही व्हायला पाहिजे वगैरे, पण आज तुम्ही माझ्यासोबत या ते सगळं काही चालू आहे। तर फॉरेस्ट मिनिस्टर महाराष्ट्र स्टेट लेवलवरती काही ऑर्डर देतात आणि खालपर्यंत त्यांचेच जे लोक आहेत ते इम्प्लिमेंट नाही करतात, म्हणजे विचार करा कोणाची पॉवर चालू आहे, कोण चालवतो आहे आणि कसं काही डेमोक्रेसी चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। तर अशा सिच्युएशनमध्ये आम्हाला आणि आदिवासी जे आहेत त्यांना खूप कठीण होतो। आता ठाणे महानगरपालिकेने खूप मोठा प्रकल्प काढलाय, 10-15 तलाव आहेत त्यांना ते ब्युटिफाय करणार आहे, म्हणजे त्याच्यात तुम्ही विचार करा एक तलावाचं ऑलमोस्ट 70 ते 80 करोड रुपये त्यांनी बजेट काढलाय आणि ते तुम्ही मल्टिप्लाय केलाय 10-15 तलावामध्ये म्हणजे किती मोठा प्रकल्प झाला, आणि तेवढ्या मुळात पैशाची गरज पण नाहीये तुम्हाला ऍक्च्युअली ब्युटिफाय करायचं असेल। वायूचं म्हटलं मेट्रो प्रोजेक्ट चालू आहेत आणि परत चांगल्या रोडला परत चांगलं करतायत, त्याच्यामध्ये अजून कॉम्प्लिकेट आहे, तर ह्याच्यामुळे जे प्रदूषण होत आहे आणि त्याला लावण्यासाठी ते मिस्ट मशीन्स इन्स्टॉल झालेले आहेत ठाण्यामध्ये। तुम्ही माझीवाड्याला आलात तर तुम्हाला मोठे मोठे मशीन दिसणार, त्याच्यामधून मिस्ट म्हणजे पाणी स्प्रे होतो आणि ते कोणाला पोचतो आणि काय होतं ते कोणालाच माहिती नाही, त्याच्यामधून काही म्हणजे बोलण्याचा मुद्दा असा आहे की आपला टॅक्सचा पैसा वापरून आपल्याच पर्यावरणाला ते नष्ट करतायत, आणि कुठेतरी ह्याच्यामध्ये युवकांना पुढे यायची खूप जास्त गरज आहे, कारण मुंबईमध्ये स्पेशली बरेचसे युवक आहेत ते खूप डिस्कनेक्टेड आहेत, आणि मुळात जे लारामीने सांगितलं की कशा प्रकारे ऑपरेशन चालू आहे जेव्हा हे बघतात युवक तर त्यांना कुठेतरी भीती असते की माझ्या करिअरचं काय होणार, माझ्या जॉबचं काय होणार, मग मला पकडून घेऊन जाणार, आणि कुठेतरी त्यांना आपल्याला ह्याच्यात जोडण्यासाठी खूप इझी करून द्यावं लागणार आहे।
हे जे कॅम्पेन्स आहेत, हे जे कम्युनिकेशन आहे, आता बऱ्याचशा जो बारसूचा कॅम्पेन आहे, खूप युवक रील्स बनवत आहेत इंस्टाग्रामवर आणि कॉमेडीचा वापर करून एक सिरियस गोष्टाला कम्युनिकेट करत आहे आणि ते मुंबईमध्ये चालतंय. तर अशा काही इनोव्हेटिव्ह गोष्टी घेऊन आपण युवकांनी एकत्र आले तर त्याच्यात खूप काही कॉन्ट्रीब्युशन असू शकतं मुंबई आणि महाराष्ट्राच्या एन्व्हायरमेंटल इनिशिएटिव्हसाठी. आणि दुसरं म्हणजे ही जशी पब्लिक मीटिंग झाली तसंच आपल्याला काही ना काहीतरी छोटा किंवा मोठा असो काही कार्यक्रम कन्सिस्टंटली करावे लागतील आणि नॉट नेसेसरी की आपल्याला नेहमी जाऊन प्रोटेस्टच करायचा. आपण झाडांना जाऊन राखी बांधू शकतो, आपण क्लीनअप्स ऑर्गनाईज करू शकतो, बऱ्याच काही गोष्टी. येऊरमध्ये जेव्हा आम्ही क्लीनअप करतो 3 महिन्यामध्ये 1 टन कचरा आम्ही बाहेर काढला आणि त्या क्लीनअपमध्ये बरेचसे युवक आले. पण ह्याच युवकांना ज्यांना येऊरकडे प्रेम आहे त्यांना येऊरसाठी आंदोलनसाठी बोलवलं तर ते नाही येणार कारण त्याच्यात भीती आहे. तर सगळ्यांना कुठेतरी आपल्याला मदत करायचं आहे पण त्यांना मदत करण्याची संधी आपल्याला त्यांना द्यावं लागेल आणि युवकच आहेत जे अशा काही संधी अपॉर्च्युनिटीज क्रिएट करू शकतात. तर एवढंच मी सांगेन आणि आम्ही एक पिटिशन पण दाखल केली आहे आता आणि म्हणजे सरप्राईझिंग आहे की ते डेट नाही येते आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलंय की आमचं म्हणजे सरकारची एक गट आम्हाला सांगते आमची पाठिंबा आहे तुम्हाला तुम्ही करा पिटिशन पण आता कोर्टात येत नाही. तर एक चालतंय तर एक चालत नाही आणि दुसरं चालत नाही तर असं खूप गोंधळ चालू आहे. पण कुठेतरी येऊरचे आदिवासी आहेत त्यांनी हे ठामपणे ठेवलेलं आहे मुद्दा. खरंच म्हणजे 2:30-3:00 पण पार्ट्या चालू असतात येऊरमध्ये आणि बिबट्यांचं तिकडे आहे प्रेझेन्स आणि वाईल्डलाईफला खूप इम्पॅक्ट होतो, ह्यांना खूप इम्पॅक्ट होतो. गावात जिकडे आदिवासी राहतात त्यांच्या अगदी म्हणजे बाजूला चिटकून हॉटेले बनवलेले आहेत आणि तिथून बाहेरून येऊन लोक जे चालू आहे ते चालू आहे. तर तुम्हाला काही ऍड करायचं असेल कारण वेळ खूप कमी आहे. सर्वांना जोहार, जय आदिवासी. मी जास्त नाही बोलणार, खरं बोलणार आहे. सगळे माझे आदिवासी बांधव सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत, सर्वांना नमस्कार. आज सकाळीच आम्ही आमच्या इथे येऊर मध्ये काही टनल बोगदाचं काम काहीतरी सुरू करणार वगैरे आहे. तर ठाणे महानगरपालिकेला सकाळीच आम्ही पत्र देऊन आलेलो आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आपल्याकडे प्रकल्प वगैरे सगळीकडे होतो चालू आहेत आणि जसं आमच्याकडे पण आता चालूच केलं की 2009 सुद्धा आम्हाला एक नोटीस लावली होती, तसंच आत्ताही 2023 एक नोटीस लावली की आदिवासींना या गोचरण जागेवरून बाहेर काढा म्हणून. तर त्याचंही आम्ही उत्तर दिलेलं आहे पण आता तहसीलदार असे बोलतात की पुन्हा तुम्हाला सुनावणीला वगैरे बोलू, तर बघूया काय होते काय नाही. पण त्याच्यासाठी सर्वांना आपल्याला एकत्र होऊन लढायचं आहे आणि एकत्रीकरण फार मोठं आहे आणि एक ताकद मोठी आपल्याला बनवायची आहे. बस एवढंच बोलणार. जय आदिवासी. आपल्या घराचा सत्यानाश केला वाघदेवा, पर्याय